अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका प्रशासन आणि व्यापारी असोसिएशन यांच्या मार्फत आज तहसील कार्यालय या ठिकाणी बैठक संपन्न झाली। या बैठकीत दिनांक 16 मे 2020 ते 18 मे 2020 पर्यंत 3 दिवसांमध्ये जनता कर्फ्यू घोषित केला असून या जनता कर्फ्यूमध्ये मेडिकल व दूध डेअरी व्यवसाय व्यतिरिक्त संपूर्ण मार्केट बंद राहणार आहे। तसेच या जनता कर्फ्यू संपल्यावरही भाजीपाला व फळ विक्रेते हातगाडीधारकांनी प्रत्येक कॉलनीमध्ये नेमून दिलेल्या भागानुसारच विक्री करावी। कोणीही शहरातील मुख्य रस्त्यांवर, मार्केट कॉम्प्लेक्स किंवा चौकात कोणत्याही प्रकारची विक्री करू नये। तसेच आठवड्यातील दर गुरुवारी व रविवारी देखील मेडिकल व दूध डेअरी व्यतिरिक्त संपूर्ण मार्केट बंद राहतील अशी माहिती जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिली आहे। जामनेर तालुक्यातील आणि जामनेर शहरातील काही समस्येवर स्वयंसेवी संस्था, राजकीय पदाधिकारी, नागरिक यांच्या ज्या मागणीनुसार किंवा प्रशासनापर्यंत जे मेसेजेस आले त्या मागणीनुसार आज तहसील कार्यालयात मीटिंग आयोजित करण्यात आली होती। सदर मीटिंगमध्ये सर्वांमार्फत ज्या काही सूचना आल्या त्यातली मुख्यतः एक सूचना होती की जामनेरमध्ये पहिला जनता कर्फ्यू सोडल्यानंतर पुरं जनता कर्फ्यू झालेला नाही अशा नागरिकांच्या मागण्या आल्यानंतर प्रशासनाची आणि नागरिकांची चर्चा झाली। त्या आमच्या जनतेकडून 16, 17 आणि 18 या 3 दिवसांसाठी जनता कर्फ्यू राबवण्याबाबत त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आणि तशा सूचना केलेल्या आहेत। प्रशासनाने देखील सदर जनतेच्या निवेदनाला किंवा मागणीला प्रशासनामार्फत पाठिंबा देण्यात आलेला आहे। या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये फक्त हॉस्पिटल, मेडिकल आणि डेअरी या 3च गोष्टी चालू राहतील, इतर सर्व काही गोष्टी या बंद राहतील। त्यानंतर हा जनता कर्फ्यू संपल्यानंतर नगरपालिका आणि नगरपालिकेतले जे पदाधिकारी आहेत, सर्व व्यापारी असोसिएशन यांच्यामार्फत एक सूचना आली आहे की सदर नगरपालिकेमध्ये सकाळपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत जे काही नगरपालिकेने नियोजन केलेलं आहे त्यानुसार सर्व दुकाने उघडे राहतील। 2 वाजेनंतर सर्व दुकाने बंद करण्यात येतील। याला मेडिकल, हॉस्पिटल आणि डेअरी या 3 बाबी याच्यातून वगळण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर नागरिकांच्या सूचनेनुसार गुरुवारी मोठ्या प्रमाणावर जामनेर शहरात गर्दी होते, त्यामुळे गुरुवार आणि रविवार हे देखील नागरिकांकडून कम्प्लिटली लॉकडाऊन करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत। नागरिकांनी त्याबाबत इकडे निवेदन प्राप्त झालं, त्याला देखील प्रशासनाने होकार दर्शवला। तिसरी गोष्ट होती की भाजीपाला, जो तहसील कार्यालय आणि नगरपालिका चौकामध्ये भाजीपाल्याचे दुकानं लावण्यात आलेले होते, भाजीपाला असोसिएशन आणि सर्व व्यापारी असोसिएशन नंतर सर्व आडते यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सकाळी जो लिलाव होतो त्या लिलावानंतर कोणताही भाजीपाला विक्रेता हा एका ठिकाणी उभं राहून भाजीपाला विक्री करणार नाही। सदर जे विक्रेते आहेत त्यांना जामनेर शहरातील सर्व गल्ल्यांमध्ये किंवा जिथं जिथं त्यांना भाजीपाला विकणं शक्य आहे अशा सर्व गल्ल्यांमध्ये भाजीपाला विकण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे। जर कोणी भाजीपाला विक्रेता एका ठिकाणी उभं राहून एका ठिकाणी गाडी लावून जर विक्री करत असेल तर त्याच्यावर नगरपालिका प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। पहिला उद्या 3 दिवस, शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस कम्प्लीट लॉकडाऊन जामनेर, वस्तेपूर, सेंदुर्ली, पवूर हे तालुक्यातले मोठे गाव आहे। दुसरा भाजीपाल्यावरचा, त्यांनी बाहेरच्या लोकांकडून भाजीपाला घ्यायचा नाही आणि आपला भाजीपाला बाहेर पाठवायचा नाही।
आणि त्यांची फार मोठी जबाबदारी आहे. भुसावळ वगैरे कुठली त्यांना घ्यायचं नाही. तुम्हाला काही अडचण आली तर आमची कॉन्टॅक्ट करा. आपण कोणत्याही प्रकारची बाहेरचा माल आपल्या तालुक्यात घ्यायचा नाही. नंबर तिसरा आपला एक वाजता नगरपालिकेची गाडी मिळेल मंगळवारपासून आणि 2 वाजता कोकणची टिपण करून आणि त्याच्यानंतर गुरुवार आणि रविवार हा एक लॉकडाऊन मिळेल आणि नंतर जे फायनल जे होईल जे निर्णय होईल ते भुसावळ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी असोसिएशन यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने माननीय तहसीलदार जामनेर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय जामनेर येथे बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने या बैठकीत व्यापारी असोसिएशनचे सदस्य नगरसेवक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी हे देखील उपस्थित होते आणि या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये उद्यापासून शनिवार रविवार सोमवार या 3 दिवशी म्हणजे दिनांक 16 मे ते 18 मे पर्यंत मेडिकल आणि दूध वगळून 100% जनता कर्फ्यू पाडण्यात येणार आहे. जनता कर्फ्यू संपल्यावर दर गुरुवारी आणि रविवारी संपूर्ण मार्केट मेडिकल आणि दूध वगळून बंद राहणार आहे. जनता कर्फ्यू संपल्यावर मंगळवार दिनांक 19 मे पासून भाजीपाला विक्रेते आणि फळ विक्रेते तसेच तत्सम हातगाडीधारक जे आहेत त्यांनी संपूर्ण शहरात भागनिहाय कॉलनीनिहाय फिरून त्यांची विक्री करावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. भाजीपाला फळ विक्रेत्यांना कुठेही मार्केटमध्ये मुख्य रस्त्यावर किंवा चौकात आपला व्यवसाय करता येणार नाही. कोरोना रोखण्यासाठी आणि प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी व्यापारी असोसिएशन आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी हा जो निर्णय घेतला आहे याचं मी स्वागत करतो आणि प्रशासनामार्फत त्यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.